नातवंडांबरोबर खेळल्याने वृद्धांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा हे तुम्हाला माहिती आहे का? हे सध्या अभ्यासांती समोर आले आहे. अल्झायमर्स आणि स्मृतिभ्रंश हे जे न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत त्या वाढत्या वयाप्रमाणे ह्याचा धोकाही वाढतो. आणि 2050 60 वर्षावरील जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांची संख्या दुप्पट आणि 80 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची संख्या तिप्पट होण्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि ह्या वाढत्या आकडेवारीनुसार आपल्याला आपलं मनोबल वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी लहान मुलांबरोबर खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती जेव्हा एकत्र खेळतात किंवा वृद्ध व्यक्ती जेव्हा गोष्टी सांगतात लहान मुलांना किंवा मैदानातल्या इतर उपकरणासह जेव्हा मनोरंजक किंवा इतर क्रियाकल्पामध्ये ते भाग घेतात तेव्हा त्यांचा मानसिक ताण कमी होऊन त्यांचं आरोग्य, मानसिक आरोग्य सुधारतं. तरुण पिढी आणि वृद्ध लोकांमध्ये सामाजिक अंतर पडत आहे कारण घरात आणि शाळेबाहेर जे संवाद व्हायला हवेत ते होत नाही आहेत. आणि त्यामुळे जर आपण हे सामाजिक अंतर जर कमी केलं तर ताण आणि जो तणाव येणार आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. हा जो सामाजिक भेदभाव आहे हा दूर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे नैराश्य आणि चिंता दूर होण्यास खूपच मदत होईल.